ही आपण बनवलेली कौलं आहेत. हे जवळजवळ 11 कलर येतात ठेवलेले आहेत आता आम्ही, पण हवे ते कलर आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. अच्छा, कसं आहेत मित्रांनो, मजेत नाचत मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलवर तुम्ही असंख्य उद्योजक पाहिले असतील आपल्या कोकणातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. तर अशाच आपण कणकवली तालुक्यातील नवीन व्यावसायिकाला भेट द्यायला जाणार आहोत, ज्यांनी नव्याने कंपोझाईट टाईल्स म्हणजे जी आपली मातीची कौलं आहेत त्यांना पर्याय म्हणून कंपोझाईट टाईल्स म्हणजेच कौलं बनवलेली आहेत. तर ही फॅक्टरी कशी काम करते, ही कौलं काय रेटनी पडतात, अजून काय काय मटेरियल त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळेल, या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या कोकणातील विविध व्यावसायिक जगासमोर पोचवत असताना आज आपण तुमच्यापर्यंत येऊन पोचलो आहोत, आणि आपल्या कोकणात तयार होणारी ही कॉम्पोझिट कौलं जी आपल्या मातीच्या कौलांना पर्याय म्हणून आपण वापरू शकतो, तर ही कौलं कशी तयार केली जातात किंवा अन्य काय काय मटेरियल आपण तयार करतो त्याबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत. तो सर्वप्रथम तुमच्या ओळखीपासून आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव सुनील विष्णू सावंत आणि आमच्या कंपनीचं नाव आहे हायटेक हाऊस सोल्युशन इंडिया लिमिटेड. असं आहे, आम्ही कंपोझिट कौलांचं अत्याधुनिक पद्धतीने इथे उत्पादन घेतो. भारत हा एक जगामध्ये विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, आणि विकसनशील देशाची अर्थव्यवस्था ही बांधकाम उद्योगावर सर्वतोक अवलंबून असते. त्यामुळे आमच्या उद्योगामध्ये आम्ही बांधकाम उद्योगासाठी जे आवश्यक असतात, म्हणजे अर्बन आणि रुरल दोन्हीकडे, म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागासाठी जे आवश्यक असते ती कौलं लागतात. म्हणजे ती कौलांचं आम्ही कंपोझिट कौलांचं इथे चांगल्या प्रकारे उत्पादन करतो अत्याधुनिक पद्धतीने. सो ही सगळी प्रोसेस आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच होते आणि इथेच आपण तयार केली जातात. अच्छा, तर इथेच तयार होत असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा देखील खर्च कमी होईल, आणि जी कौलं आता बाहेरून येत आहेत तर त्याच्यापेक्षा स्वस्त कौलं आपल्याकडे नक्कीच मिळू शकतात. आता हा हे जे व्हिडिओ पाहणारे आहेत हे एंड युजर देखील आहेत, काही हार्डवेअरवाले देखील आपले व्हिडिओ बघतात, डीलर्स असतात, तर त्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. सो आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. आज आपलं दुर्दैव असं आहे की आज लाईट नाहीये, शटडाऊन आहे, प्रोसिजर तुम्हाला दाखवता येणार नाही, पण वरचेवर आपण ती जाणून घेऊया आणि मग कुठल्या प्रकारची कौलं, काय साईज आणि काय मटेरियल आपण बनवतो त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ. मागे ही जी मशीन आहे याच्यात कॉम्पोझिट मिक्सिंग मशीन आहे. अच्छा, रॉ मटेरियल तयार करतो आणि ते रॉ मटेरियल इथे कॉम्पोझिट या प्रेस मधून कौलाचं उत्पादन घेतो आम्ही. ओके, म्हणजे पहिली प्रोसेस इकडे होते, इथे मटेरियल तयार केलं जातो आणि त्या मटेरियल पासून इथे कॉम्प्रेस करून कौलांचं उत्पादन घेण्यात येते. अच्छा, ओके, या प्रकारे ती कौलं तयार होतात. अच्छा, तर आता ही ब्राऊन कलर मध्ये म्हणजे जो मातीचा कलर असो त्यामध्ये हे कौल तयार केलेलं आहे. मातीचा कलर हाच असतो, पण आम्ही आमच्याकडे 500 प्रकारचे विविध कलांचे प्रकार देऊ शकतो, रंग देऊ शकतो. ओके, असं. आणि जर एखाद्या कस्टमरने मला सांगितलं की 501 त्याला हवा तो कलर, तोही करू शकतो, तो पण तुम्ही त्याच्यामध्ये मोठी रेंज आहे, तरी पण एखाद्याने म्हटलं की असं आम्ही त्याच्यात बदल करून देऊ शकता तुम्ही नक्की. ओके, सो आता आपल्याकडे कुठले कलर अवेलेबल आहेत, काय साईज आहे ते तुम्हाला बेनिफिट आता आपण बघून घेऊ. वेगवेगळ्या कौला प्रकार करतो आणि काय काय कुठले प्रकार आहे ते दाखवतो तुम्हाला. ओके, आपण बनवलेली कौलं आहेत. हे जवळजवळ 11 कलर येतात ठेवलेले आहेत आता आम्ही, पण हवे ते कलर आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. अच्छा, आता या डिस्प्लेला जे लावली आहे त्याच्यामध्ये 11 कलर आपल्याला दिसतात. हो, त्याच्यात हे जे आहे ते ट्रान्सपरंट कलर आहे. अच्छा, म्हणजे ह्याच्यातनं प्रकाश पूर्ण येऊन घरात उजेड मिळू शकतो. अगोदर काचा वापरायचे लोक, बरोबर, त्याच्या बदल्यात आम्ही ह्या कौलं दिले. आणि हे भारतात असे कंपोझिट कौलं बनवणारी आमची एकमेव कंपनी आहे. अच्छा, सुरुवात आम्ही केलेली आहे.
अच्छा, तर इथे ऑरेंज हवं तर ऑरेंज आहे, मरून आहे, त्याच्यानंतर ग्रे कलर आहे, ग्रीन आहे, त्याच्यानंतर हे जे बघतोय ते आपण मिक्स कलर मध्ये देखील ओके. सो मिक्सिंग मध्ये हा हे हा एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे, ट्रान्सपरंट पण आहे, हवे ते करू शकतो आपण त्याच्यामध्ये. त्यांची जशी हे असेल रिक्वायरमेंट ग्राहकांची, त्या प्रमाणात आपण ते करून देऊ शकतो. अच्छा, म्हणजे आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की काही लोक मातीची कौल घेतात आणि त्याच्यावर पेंट करतात, तर हे कौल घेतल्यानंतर पेंट करण्याची देखील गरज नाही आणि याचा मजबूती आणि टिकाऊपणा मातीच्या कौलाच्या काही पटीने चांगला आहे. बरोबर, कारण मी जरी गेली 18-20 वर्ष कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये काम करत असलो तरी माझं जे राहतं घर आहे ते कौलारू घर आहे, आणि कौलारू घर असताना माकडांनी उड्या मारणं, ते तुटणं कौलं, असे बरेचसे गोष्टी होतात. किंवा आम्ही ज्याच्यावर पेंट करतो ते आम्हाला 5-5 वर्षांनी पुन्हा रिपेंट करावं लागतं, कारण का त्याचं जे पावसाचं प्रमाण आपल्याकडे ते अधिक आहे, बुरशी लागत नाही किंवा फंगस फ्री आहे, बॅक्टेरिया फ्री आहे, किंवा ह्याला लॉकिंग सिस्टम आहे आम्ही दिलेली, म्हणजे कौलं एकदा अडकली ना काही ती बाहेर येत नाहीत, म्हणजे एकमेकामध्ये असं बघा. ही बघा आता ही जी आपण कौलाची साईज बघतोय, मागून बघितलं ना याच्यात ते लॉक होतात अशी कौल, म्हणजे हे ऍज इट इज जसं मातीचा कौल आहे त्याच साईज मध्ये आहेत ती. आणि आम्ही छोट्या कौलांची साईज पण म्हणजे बंगलोला वगैरे वापरतो ना ती पण देतो बनवून, आहेत ती पण दाखवतो बॅक साईडला असं. एकदा ही लॉक झाली बघा, ओढून पण अशी येणार नाहीत. ओके, देवनगर पण अशा काही घटना झाल्या की समजा आग लागली तर ती फायर प्रूफ पण आहे, फायर प्रूफ पण आहे बरं. आणि जो आपण पत्रा वापरतो त्याच्याऐवजी जर उष्णताच्या तशी उष्णता ह्याला नाही, म्हणजे मातीच्या कौलांपेक्षा पण कमी ह्याला हीट आहे. बरोबर, नक्कीच मातीची कौलं देखील तापतात पण तुम्ही पाणी जाऊन जाऊन आणि त्याच्या शेवाळ वगैरे होते सगळं, तसं काय होत नाही. ओके, आणि कौलं ती हे होतात जिरतात, ही कित्येक वर्ष तशीच टिकून राहतील. अच्छा, याची काय वॉरंटी गॅरंटी काय असते का? वॉरंटी म्हणजे तुम्ही काही केलं तरी तुटत नाही, आणि वॉरंटी म्हणजे तुम्ही 100 वर्ष पण टिकतील अशी आहे. अच्छा, त्याची ड्युरेबिलिटी चांगली, म्हणजे जर मातीचं कौल वरनं पडलं आणि खाली फुटते, हे तुम्ही 100 फुटावरून जरी टाकलं तरी फुटत नाही. अच्छा, तेवढी ड्युरेबिलिटी आहे आपली. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपण कौलं बघितली तर ढापे देखील असतील. हो, ढापे आहे इकडे, ढापे पण बघूया आपण. हे ढापे आहेत इकडे. अच्छा, हा, ही छोटी कौलं जी आपण बंगलोला वगैरे वापरतो. ओके, सो ही डेकोरेटिव्ह पार्ट साठी आपण छोटी कौलं पण आहे, ही पण आपण हे करतो. ओके, हा, असं आहे. हे ढापे आहेत आपले नेहमीच्याप्रमाणे. ढापे जरा दाखवू शकता? हो, दाखवतो. हे बघा, हे ढापे आहेत. ही ढाप्याची देखील आपली सेम आहे असं, म्हणजे हे बघा याच्यात लॉक होतात ते एक दुसऱ्या. अच्छा, ओके, सरकत नाहीत ते. अच्छा, तर ते देखील आपण ती काळजी घेतलेली उत्पादन घेताना. आता थोडं किमतीवर येऊया की ही जी आपल्या सेम कवलाची जी साईज आहे तर साधारण याची काय साईज आहे? हे जे कौल आहे ना, 9.5x16 हा साईज आहे याची. अच्छा, 9.5x16 इंच मातीची, तीच इंचाची. ओके, आणि ह्याची किंमत आहे 135 रुपये एक नग. हो, एक नगाची. ओके, आणि हा ढापा आहे ना हा 200 रुपये. अच्छा, 200 रुपये ढापा. ह्याचं वजन जवळजवळ 1200 ग्राम असते आणि ह्याचं जवळजवळ 1500-1600 ग्राम असते. अच्छा, 1500 आणि 1600 ग्राम मध्ये आहे. आता ही जी छोटी कौल आहे ट्रान्सपरंट कौल मगाशी बघितली. अच्छा, त्याची कॉस्ट 350 रुपये. 350 रुपये. ओके, म्हणजे ज्याच्यातना प्रकाश आरपार जाऊ शकतो, म्हणजे उजेड जो अंधार होतो तो अंधार होणार नाही. ओके, ती जी आहे ती 350 रुपये. उजेड. आणि ही जी छोटी कौल आहे ती 40 रुपये. ओके, ही जी आहेत ना. अच्छा, 40 रुपये. ओके, तर काका खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी जर कोण हार्डवेअर वाले असतील किंवा ज्यांना पुढे जाऊन ही कौलं विकायची असतील तर ते तुमच्याशी संपर्क करू शकतात. त्यांच्यासाठी रेट हा नेहमी वेगळा असेल. ओके, आता हे जे आपण कौलं बघितली तर कौलाच्या व्यतिरिक्त आणि काय आपण मटेरियल बनवतो? आता हे कौल्याला आपल्याकडे रिब दांड, एक तर लोखंड वापरलं जाते किंवा लाकूड. आता पर्यावरणाच्या दृष्टीने लाकूड अगदी 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 त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आम्ही एक रिब दांडा पण याचाच बनवलेला. अच्छा, कॉम्पोजिट मटेरियल मध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे. बरोबर, कारण का आम्ही जे किनारपट्टीला राहणारी लोक आहोत ते आम्ही आता लोखंड वापरतो पण रस्ट वगैरे लागते ही देखील गोष्टी आल्या. ह्याला तसं काहीच होणार, कारण आधी ज्या आंब्याच्या रिप यायच्या त्याच्याऐवजी स्क्वेअर ट्यूब आल्या जीआय मध्ये, पण जीआय अगेन्स्ट रस्टिंगचा प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यावर पण तुम्ही पर्याय काढले ते बघून घेऊया आपण. आणि वजनाने हलका आहे. बरोबर, आणि स्ट्रेंथ पण तेवढीच मिळते. नक्कीच नक्कीच फायदा आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे
रीप दांडा वापरून बघा, कवलं आमची कवलं म्हणजे आमचे प्रोडक्शन कंपोजिट आहे ना सगळं, ओके, ते वापरून हे तयार केलेलं आहे गजिबा. अच्छा, हा जो गजिबो केला आहे इथे कुठेही लाकडाचा वापर केला नाही, जे काय मटेरियल आहे ते संपूर्णपणे कंपोजिट आहे. याची कवलं पण कंपोजिट आहे, त्याच्यानंतर ही जी रीप वापरली आहे ती स्क्वेअर बार वापरलाय तो पण कंपोजिट आहे, आणि हे व्हर्टिकल ते पण कंपोजिट मध्ये सगळं कंपोजिट. ओके, तर हे मटेरियल बघायला मिळेल, वेगवेगळ्या साईज मध्ये असतात. अच्छा, हे बघा हे, आणि ह्याची मजबूती पण बघा तुम्ही. ओके, वजनाला हलकी आणि मजबूती लोखंडासारखी मजबूती मिळते ह्याला. अच्छा, ह्याची साईज असते 3x3. अच्छा, हा स्क्वेअर ट्यूब आहे 3x3 आणि साधारण ह्याची काय असते, ह्याची ही 1x1 इंचाची ही रिप आहे. ओके, आणि ही जी आहे ती 2x1ची आहे. अच्छा, रिपला हे सपोर्ट वापर. मग याची जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. काय रेंज मध्ये मिळते, काय साईज मध्ये मिळते, ती संपूर्ण माहिती तुम्ही ज्या साईज आहे पाहिजे ती मिळेल आपल्याला, त्या पाहिजे ती मिळेल. आता अगेन मी बघतोय की याच्यावर जरा वुडन टेक्स्चर केलेलं आहे, तर त्या टेक्स्चर मध्ये पण मिळू शकतो. वेगळा कलर हवा तो पण मिळू शकतो, एखाद्याला हवा असेल. ओके, जसं कौलामध्ये रंग आहेत तसं याच्यामध्ये देखील करू शकतो, रंग मिळू शकतात. ओके, आता हे माझे मागे आहे बघा, हे कंपोजिट हे मटेरियल वापरूनच एक सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. अच्छा, हे सीट आउट आहे म्हणजे जे आपण रेल्वे स्टेशन गार्डन्स मध्ये बघतो, गार्डन्स वगैरे. ओके, किंवा रिसॉर्ट्स वगैरे असतात ना तिथे. अच्छा, तिथे याचा वापर करू शकतो. करू शकतो, आणि हव्या त्या साईज मध्ये तुम्ही बनवून देऊ शकता. मेक टू ऑर्डर आहे. ओके ओके, तुम्हाला आम्हाला जेवढी लांब पाहिजे असेल किंवा कुठली साईज हे करू शकतो अँगल मध्ये, तर त्या पद्धतीने तुम्ही करून देऊ शकता. याच्यामध्ये पण पूर्ण जे मटेरियल वापरलंय ते सगळं कॉम्पोजिट मटेरियल आहे. ओके, आणि हे आपला आहे आमच्या कंपनीचा ब्रोशर. अच्छा, हा, ह्याच्यामध्ये मगाशी एक सांगायचं राहिलं आपल्याला की हा धुरांड असते बघा, अगोदर आपण चुली वगैरे पेटवतात ना, ओके, तर ते पण आपण ह्याच्यात बनवून देतो. अच्छा, अरे वा, फर्स्ट क्लास, म्हणजे हे सगळे मटेरियल आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे. खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क करून हे जर कोणाला सीट आउट हवे असतील रिसॉर्ट साठी, होमस्टे साठी किंवा रेल्वे साठी, मटेरियल ते स्वतःही बनवू शकतात. हे सोपं आहे एकदम, काय असं नाही. अच्छा, म्हणजे त्यांचा जर कारागीर असेल ते स्वतःही बनवून घेऊ, तर कारागीर कारपेंटर फिटिंग करून घेऊ शकतो, तेव्हा आम्ही मार्गदर्शन करू शकतो त्याबाबत. ओके, सो काका खूप चांगली माहिती मिळाली, नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या व्हिडिओद्वारे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण या टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंपोजिट कौलाबद्दलची माहिती नक्कीच मिळाली असेल. ही कौलं कशी तयार केली जातात हे आपल्याला दाखवायचं होतं, पण समाव शटडाऊन असल्यामुळे ते करता आलं नाही. पण नक्कीच ही आपल्या सिंधुदुर्गातली कंपनी आहे, आपल्या सिंधुदुर्गातले हे व्यावसायिक आहेत. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.